कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत साळुखेनगर इथल्या पाण्याची टाकी ते छत्रपती संभाजी महाराज शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ साळोखेनगर इथल्या पाण्याच्या टाकीजवळ आमदार ऋतुराज पाटील आणि अॅडव्होकेट विरेंद्र मंडलिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रवी राऊत वाय डी पाटील बाळासाहेब कुलकर्णी अनिल घाटगे सुभाष मोहिते गजानन कराळे महेश पवार आनंदराव शिपुगडे सुनील शिपुगडे प्रताप भुईटे राजेंद्र भुरके श्रीकांत मोरे प्रकाशराव रामपुरे अजय चिले विजय प्रभुदेसाई रजनी राऊत भारती कुलकर्णी वर्षा कुलकर्णी रंजना शिपुगडे धीरज पाटील मधुकर रामाणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते यानंतर आमदार ऋतुराज पाटील आणि ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी मोरे मानेनगर इथल्या दैवत ग्रुपच्या शिवजयंती उत्सवस्थळी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं यावेळी दैवत ग्रुपचे अध्यक्ष रोहित गुरव उपाध्यक्ष पवन गुरव सचिव यशवंत नागटिळे संस्थापक यश पाटील संगीता पुजारी श्रीकांत मोरे आनंदराव शिपुगडे गुणवंत नागटिळे अश्विनी नागटिळे अर्चना गुरव सत्यव्वा गुरव दीपा नलवडे गीता शिपुगडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते